पूरग्रस्तांसाठी प्रशासन यंत्रणांकडून काय काय उपाययोजना करण्यात आल्या त्यावर आपण एक नजर टाकूयात. कोल्हापूर पुराच्या सद्यस्थितीवर जर नजर टाकली तर कोल्हापूरकरांना थोडाफार दिलासा मिळालेला आहे. पंचगंगेची जी नदी आहे ती पाणी पातळी 2 फुटांनी सध्या घट झालेली आहे. पंचगंगेची पाण्याची पातळी आता 53.5 फुटांवर गेलेली आहे. यामध्ये 239 गावांमधून 23,889 कुटुंबातल्या 1,11,365 जणांचं स्थलांतर करण्यात आलंय. तर शिरोळ तालुक्यात सध्या मदतीसाठी 30 बोटी यामध्ये रवाना करण्यात आलेल्या आहेत. परंतु 151 शिबिरात जीवनावश्यक वस्तूंचा सध्या पुरवठा करण्यात आलेला आहे. तर 69,000 लिटर पेट्रोल 31,000 लिटर डिझेलचा साठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर घरगुती सिलेंडरचा साठाही वाढवणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जर पाणी पातळीत तशीच घट होत राहिली तर लवकरच विद्युत पुरवठाही पूर्ववत करणार असून मोबाईल सेवाही लवकरच पूर्ववत करणार असल्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. इतकंच नाही तर जनावरं अनेक वाहून गेलेली आहेत. जनावरांचे पंचनामे करण्यासाठी आता पथकं तयार करण्यात आलेली आहेत. तर 400 ठिकाणी पाणी पुरवठा योजना बंद असून लवकरच पूर्ववत करणार आहेत. आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाईंनी ही माहिती जाहीर केलेली आहे.